रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत यांनी आघाडी घेतल्यावर शिवसेना भाजपच्या गोटात आनंद तर स्वाभिमानच्या गोटात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत होतं. विनायक राऊत यांचं लीड वाढत असताना शिवसेनेच्या कंपूत आनंद होत असताना शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमत आहेत. चला पाहूयात रत्नागिरीत कशी सुरू आहे घोषणाबाजी आणि काय प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत शिवसेना भाजपचे नेते. महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी अगदी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. नवव्या फेरीअंती जवळपास 70,000 पेक्षा अधिक मतांची आघाडी विनायक राऊत यांनी घेतल्यामुळे शिवसेनेच्या गोटात कमालीचा आनंद व्यक्त होत आहे. खऱ्या अर्थाने रत्नागिरी सिंधुदुर्गची निवडणूक राणेविरुद्ध राऊत अशीच रंगलेली पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे हे दुसऱ्या स्थानावर असून शिवसेनेकडून घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला जात आहे. या घोषणेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी विशेष पुढाकार घेतलेला पाहायला मिळाला आहे. शिवसेना भाजप युतीचा छत्रपती शिवाजी महाराज की हर हर भारत माता की जय नरेंद्र मोदीजींचा विनायक राऊत साहेबांचा उद्धव साहेब ठाकरे आगे बडो तुम्हारे साथ जय भवानी जय युवानी शिवसेना भाजपाची युती अभेद्य असून राणेंनी खासदारकीची राजीनामा देऊन घरी बसावे अशी तिकट प्रतिक्रिया भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी व्यक्त केली आहे. माझा आम्ही विश्वास आहे आम्हाला कुठल्याही आनंद आहे गर्व आहे की संपूर्ण देश शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिंकत आहे. मला विश्वास आहे विनायक राऊतजी 1.5 लाखाच्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. परंतु हा विजय हा आम्ही एक चांगल्या मनाने चांगल्या याने स्वीकारतो आहोत. विरोधक हरले असले तरीसुद्धा आम्ही त्यांचा सन्मान करतो. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना देशभरामध्ये पुढचे 5 वर्ष चांगलं राज्य करेल, गरिबांसाठी राज्य करेल, देशाच्या संरक्षणासाठी राज्य करेल. एवढं या राणेंनी मला वाटते की हा पराभव त्याने स्वीकारायला पाहिजे आणि ज्या पक्षाने त्यांना खासदारकी दिली होती त्या कोट्यातनं दिली होती त्या पक्षाच्या विरोधात जाऊन त्याने त्या ठिकाणी निवडणूक लावली. मला वाटतं त्याने सन्मानपूर्वक त्या पदाचा त्याग करावा. आणि जर त्यांच्या मनाचा खरं म्हणजे खंत असेल किंवा त्याची नैतिकता त्यांनी जर असेल तर मला वाटते त्यांनी त्या पक्षाच्या खासदारकीचा की दिलेल्या कोट्याचा त्याग करून पुन्हा विधानसभेच्या रिंगणात आलं पाहिजे आणि पुन्हा त्या ठिकाणी आपल्या मतं. आतापर्यंत 9 फेऱ्या पूर्ण झाल्या असून अजून जवळपास 16 फेऱ्या शिल्लक आहेत. सर्व फेऱ्या संपल्यानंतर विजयाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते हे मात्र निश्चित होणार आहे. साईनाथ गावकर, कोकण 9, रत्नागिरी. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण 9 यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण 9.com.